नमस्कार. स्वराज आजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ख्रिसमस आलेला आहे आणि केकची आठवण तर सर्वांना येणारच, त्यामुळे आज आपण बघणार आहोत स्पंजी एगलेस केकची कुकर मधील रेसिपी. केक बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघणार आहोत. इथे मी घेतला आहे 200 ग्रॅम मैदा, हा साधारण 2 वाटी आहे. 200 ml दूध आहे घेतलेलं. 1.5 वाटी साखर, ही 150 ग्रॅम आहे. 60 ग्रॅम मिल्क पावडर घेतली आहे. 100 ग्रॅम साजूक तूप घेतलं आहे. टुटी फ्रुटी घेतली आहे. 1/2 चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे. 1.5 चमचा बेकिंग पावडर घेतली आहे आणि थोडंसं इसेन्स घेणार आहे. केक आपल्याला कुकरमध्ये करायचा आहे, तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता. आपण इथे स्वच्छ धुऊन आणि वाळवलेली वाळू वापरणार आहोत. तसं तुम्ही इथे मीठ सुद्धा वापरू शकता, पण एक वेळा वापरल्यानंतर मीठ वाया जातं. वाळू आपण गार झाल्यानंतर पुन्हा भरून ठेवू शकतो आणि पुढच्या वेळेला ती आपल्या उपयोगाला येते. पसरवून घेणार आहे आणि मंद गॅसवर ही गरम करायला ठेवणार आहे. इथे मी पसरट असा कुकरचा डबा घेणार आहे आणि त्याला थोडस तूप ग्रीस करून घेणार आहे. त्यामध्ये थोडासा मैदा टाकणार आहे आणि छान सगळीकडे पसरवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी इथे मैदा कोट करून घेतला आहे. इथे मी मैदा घेणार आहे, त्यामध्ये खाण्याचा सोडा, बेकिंग पावडर, पिठी साखर आणि मिल्क पावडर घालून छान मिक्स करून घेणार आहे. इथे चाळणीने मी हे मिश्रण चाळून घेणार आहे, म्हणजे आपले सर्व सुके पदार्थ छान एकत्र मिक्स होतील. इथे सर्व सुके पदार्थ आपण चाळणीने चाळून घेतले आहे. आता एका पसरट भांड्यामध्ये मी तूप घेणार आहे. आणि दूध घालणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. यामध्ये आता आपल्याला आपलं मैदा, साखर आणि बेकिंग पावडरचं जे चाळलेलं मिश्रण आहे ते घालायचं आहे. थोडं थोडं करून मी घालणार आहे. तुम्ही हे इलेक्ट्रिक ब्लेंडरने सुद्धा फेटून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता छान स्मूथ झालाय बॅटर. 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसेन्स घालणार आहे. आवडत असल्यास टुटी फ्रुटी घालायची आहे आणि छान मिक्स करायचं आहे. आता आपण मैदा ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करणार आहोत. आपल्याला थोडं हलवून हे मिश्रण सारखं करून घ्यायचं आहे. आता कुकरमध्ये आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे.
आणि कुकरची शिटी काढून घ्यायची आहे आणि साधारण 45 मिनिट हा केक आपल्याला अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. आता आपण कुकर उघडून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता केक मस्त खमंग भाजून झाला आहे. आपण आता तो काढून घेणार आहोत. कडेला आपल्याला चाकूनी सोडवून घ्यायचं आहे. इथे नॅपकिन वरती मी हा केक ठेवणार आहे. प्लेट घेणार आहे, ती पालथी करणार आहे आणि नॅपकिननी उचलून केक पालथा घालणार आहे. हळूहळू करून हे भांड सोडून घेणार आहे. केक तयार आहे. आता हवं असल्यास आपण छान सगळ्याला डेकोरेशन करू शकतो. डेकोरेशनसाठी मी इथे काही काजूचे काप करून घेतले आहे आणि मुलांच्या आवडीच्या कलरफुल जेम्सच्या गोळ्या सुद्धा घेतल्या आहे. मी आता याला छानसा सजवून घेणार आहे. आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा. तुम्ही करून बघा आणि आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.